थकणाऱ्या माणसात बाई बोल बजरंग बोल बजरंग गणपती बाप्पा खाण्या पिण्याची सोय गणपती बाप्पा मूर्ती आलेली आहे फायनली आणि आपला सेटअप लावून झालेला आहे. भावाने पण खूप चांगली साथ दिली आमच्या झोपेत झाली की नाही झोपेचा काय विचारूच नको रात्रभर काय करतो ठीक आहे चल मेहनत आहे आताच गणपतीची तर नमस्कार भावांनो जय एकविरा जय आग्रिकोली मी छोट्या लोखंडे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज ब्लॉग बनवायचा असं कारण आहे का तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल आज आपण सकाळी सकाळी कुठं चाललो आहे आज आपण सकाळी सकाळी सोमसांना कॉल आहे आपल्याला मलबारीला कॉल आहे त्यानंतर आपल्याला आहे घाटकोपरला संध्याकाळी आहे घाटकोपरला आणि मलबारीला सकाळी आहे सकाळी म्हणजे 10:30 आपल्याला चालू करायचं आहे आपण निघलो 6:00 कारण की आपण इथून स्लो ट्रेननी जाणार आहे कारण की फास्ट ट्रेननी जाम गर्दी असेल कारण की कामाविमावरचे लोक जातात खूप खूप म्हणजे गर्दी असेल आणि वरनं आपण थकलो आहे पण आहे म्हणजे कालची ऑर्डर वाजवली सोमसावी पण खूप कडक वाजवली असेल तर गंगावणीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच सोमसावी पण एक नंबर वाजवला आणि आपला पण वाजवणं एकदम सुंदर झालं आहे तर मी जास्त काय बोलत नाही मागणं गाणे वाजते माहिती आणि सकाळी एवढं मी 1.5 तास फक्त झोपलो दीड पण नाही 1 तास झोपलो आपला कालचा ब्लॉग एडिट केला तो आपण अपलोड करणारच आहे तो लवकर बघा कालचा ब्लॉग आपला ज्यांनी बघितला नसेल लवकर जाऊन बघा एक नंबर झालेला आहे आणि टीशर्टी पण जाम भारी आहेत आज पण घालायच्या टीशर्टी धुतल्या काल जाऊन मी स्वतःहून धुतल्या टीशर्टी तर काही जास्त बोलत नाही मी आपल्या आठी वेट करत आहेत बरं पाऊस पडला आहे वाटतं गाडी आपली इकडे गाडी फुसूया आणि डायरेक्ट तुम्हाला स्टेशनवरती भेटतो चला आपली सगळी पोरं असतील आज आपण छोट्या ग्रुपमध्ये वाजूया चला आपल्यासाठी वेट करते थोडेसे थांबलेत ते आपण स्टेशनला गेल्यावर भेटूया चला आपली मंडळी चालली आहे बा कशी लवली म्युझिकल ग्रुप सकाळी मॉर्निंगला झोप झाली का भाऊ अरे भाऊ झोप झाली अरे काय पाच काय आठवण करत होत काय काय वाजवायचं काय नाही सोनू तुझ्यावर पिरिन झालाय आई ठेवली सकाळी सगळे चालले सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ ए आज भी फुल जोश मे वाजाने काय आज वाजवणार ना फुल जोश मध्ये असं समजू नका सकाळ आहे जोश मध्ये वाजवायचं आज काका सकाळची एनर्जी वेगळी संध्याकाळची एनर्जी वेगळी सगळी एनर्जी वेगळीच तुझी तिकीट सौरभदाकडे आ का माझी तिकीट कोणच्याकडे पण असू दे पण आज बाग मुन्ना मला वाटतं हे पवनची पॅन्ट काळी होईल येताना पॅन्ट काळी होईल तुझी झोपलाय सगळे झोपले बाय कसे थकणारे माणसात बाई डेंजर झाला तर फायनली पोहोचलोय बायकाला स्टेशनला थोडी स्कोप काय मला काय झोपून दिलं नाही
गाडीमध्ये गाणी काय वाजत होते बाबूला सोनूला चकूला शाळेत नाही झोप साधी पोरं थोडी थोडी झोपलेत आणि मला गॉगल लावू दे गॉगल लावलं नाही बघ असं काळा काळा झालाय माझी बॅग संभाळायला पण कोणी घेतली संभाळशील ना दादा बॅग निडा फक्त फक्त त्याचे चार्जर आहे बस आलेली आहे आपली आणि कशी बस मला कोण बोला मला टिकली बोलतो आपली बस आली मगाचपासून वेट करतोय बसचा बावीस पोर आहेत अजून टेम्पो दोन पोर आहेत अरे टिकली एवढा मिठा असतोय बा किती बस आहे बस आहे ए खाना पिण्याची सोय हे बसू दे एसी लागलेले बोल बजरंग बोल बजरंग गणपती बाप्पा खाना पिण्याची सोय गणपती बाप्पा फायनली पोचलो आपण लोकेशन वरती कधीच पोचलोय लोकेशन वरती आले 10-15 मिनिटं आपण थोडाफार नाश्ता बिश्ता केला आणि सेटअप लावायला घेतला आपला गणपती अजून का आला नाही गणपती यायला अजून वेळ आहे बाळू आरामात सेटअप चालू आहे आपला राहुल भाऊ सेटअप लावतोय सोम सोनू चले बाळू लवकर काय तर मला नेतील डायरेक्ट तिकडे स्टेशनला एक बसतोय की सगळं आपला कधी कधी अरे रितेश कधी आया कधी झालो मी हा तू कसा आला ट्रेनला बंडे पण आहे एकटा आहे एकटा आला रित्या भाऊ पण आला पण एकटा आला तेड आला मूर्ती आलेली आहे फायनली आणि आपला सेटअप लावून झालेला आहे
पॅकअप पॅकअप जस्ट पॅकअप झालाय. ए वाघ्या मजा आली का? खूप मजा, खूप. आज किती दिवसानंतर, खूप किती दिवसानंतर उन्हात वाजवलाय. किती दिवसानंतर की तो सकाळी वाजवला, सकाळी वाजवला. पहिला आगमन असेल तो सकाळी वाजवलाय, ते पण मुंबई मध्ये. वन साइड वाजवलाय, वन साइड गाजवलाय. आपली पोरं खूप थकली आहेत आणि रात्री डायमंडचा राजा पण वाजवायला जायचं आहे आपली इकडे इस्टला ना. हो, आपली इकडे जायचं डोंबिवलीत. भाई वन साइड वाजवलाय असा आणि अर्ध्या भाऊने व्हिडिओ काढले, धन्यवाद काढल्याबद्दल, धन्यवाद. अरे इथेच बांबूला लटक तू, 10 दिवसाचा गणपती आहे, 10 दिवसाच्या गणपतीपासून बांबूला लटकून राहतो. आणि रील पण याने थोडूशा काढल्यात माझ्या, जास्त नाही काढल्यात, कारण की त्याला इडलीचा टोप नाही दिला मिनी म्हणून. अख्खा इडलीचा टोप संपवलाय माहितीये का नाश्त्याला. त्याला पॅकअप करतो आणि भेटतो. कसं काय पॅकअप डायमंड राजा? नाही मी थोडी ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. घाटकोपर दोन क्लिप टाकून त्याच्यामध्ये लोक जास्त वाढेल माझा ब्लॉग. 1 तासाचा ब्लॉग होईल, वाढतील ना व्ह्यू. आज भावाने पण खूप चांगली साथ दिली आम्हाला ना. आपण चला जस्ट आपण पॅकअप करून डायरेक्ट आलो आपण लोकेशन वरती. मगाशी पॅकअप केला आणि डायरेक्ट निघलो घाई घाईत. आपल्याला लोकेशन वरती पोहोचायचा होता आणि लोकेशन वरती येऊन आपण डायरेक्ट झोपलो ना. लोकेशन डायरेक्ट डाराडोर पंढरपूर, आपल्या मंडपातच जाऊन झोपलो डायरेक्ट डाराडोर पंढरपूर. हे आले मागणं राहुलदास आले, मग थोडंसं उठलो काय तरी परत. हा स्नॅप काढते मागणं हळूहळू. सगळी पोरं आलेली आहेत आपली. हो ना मागे बजा काका, बजा काका, भारत काका, बाकीची सगळी पोरं आलेली आहेत. आता डायरेक्ट फ्रेश होतो. आता जातो फ्रेश व्हायला जरा. डायरेक्ट फ्रेश होऊनच भेटतो. एवढा तेलकट झालाय ना कोण बेकार. थोडा बघा खास ड्रमर पाकले आता भेटलेला आहे. ठीक आहे, चल मेहनत आहे. आताच गणपतीच्या दिवसात मेहनत करायला लागेल छोट्याला. मेहनत दिसेल पाकली आता आहे. वन साइड कॉन्सर्ट प्लेयर आणि खास ड्रमर. वन साइड तुम्ही बघतच असेल. अरे लवकर लावा, ए लाव रे. तुम्ही टाळले भोंगे लावायला काकाच्या काकाच्या शिवाय परमिशन घेतली का? यांनी केला रे काय परमिशन घ्यायची असते काकाची. कसं रदन तर्रन 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 रदन चल जाणे का? चल चल फ्रेश व्हायला चाललो आम्ही. मी आणि राहुलदा फ्रेश. पॉवर बँक आहे म्हणून आपले ब्लॉक फुल हे येत आहेत. पॉवर बँक फुल सपोर्ट करतोय मला. पॉवर बँक फुल सपोर्ट एकाच्या घरनं चार्जिंगचाच लोच आहे. पॉवर बँक फुल सपोर्ट करतो. दिवस बाहेर काढायचं ना रे.
बाबू आता वन साइड नॉन स्टॉप बाबू आता आणि टापडोल वाजवलाय. गणपती बाप्पा ऐकायला नाही ते सौरभला नेलाय. सौरभ आहे का? नाही नाही पोलीस आले. पोलीस बरं बॅकअप. जस्ट आपला बॅकअप झालेला आहे. फायनली वाजून दिलेला नाही. विराज भाऊनी आज 22 ची टाकी लावलेली. 22 ची फुल भरून टाकली. 22 ची टाकी लावलेली सगळ्या पोरांनी आज फुल जस्ट घराखाली पोहोचलोय. पॅकअप वगैरे करून आपण थेट घराजवळ आलोय. आणि आजचा ब्लॉग एवढा भारी झाला ना, एक नंबर. सकाळपासून मी घरीच नाही, म्हणजे आता मी घरी झालोय. आपण सकाळी काहीतरी 6-6:30 दरम्यान आपण निघलेलो, तुम्ही बघितलाच असेल. आणि आत्ता घरीच आलोय, म्हणजे आत्ता वाजलेत 1 वाजलेत. तर सकाळपासून इथे घरचे फोन करतात, कुठे कुठे येतोय का नाही. मी तर मी आधी सकाळीच बोललेलो का मी डायरेक्ट रात्री येणार आहे. तर घरचे बोलले जेवले बिवले का नाही. आपण जेवून बिवून थेट आता आपण घरी जाणार, जेवणार आणि परत ब्लॉग एडिट करायला बसणार आहे. आजचा ब्लॉग एडिट करायचा आहे. आणि उद्या पण आपल्याला कॉल आहे वाशिंदला. तर आपण उद्या जाऊया. आणि उद्याचा पण आपल्याला आगमन शो आहे. उद्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच, नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.